एखाद्याला चुकून वाटलं की आपली बायकोच आहे, आणि मग चुकून त्याने तिचा किस घेतला, आणि मग चुकून तिने त्याच्या मुस्कटीत मारली. इतक्या वर्षात असं काहीतरी पहिल्यांदा झालंय. पहिल्यांदा पकडलं गेलंय. तू नाही ना खाल्लीस मुस्काडी? काय मग कशाला डोक्याला एवढा त्रास करून घेतोयस? किस एखाद्या बाईने केलं असेल आणि मुस्काडीत पुरुषांनी मारली असेल. जेव्हापासून नवऱ्याचे मित्र त्याच्या बायकोला वहिनी म्हणायचं सोडून नावाने हाक मारायला लागले ना, तेव्हाच तिसऱ्या महायुद्धाची बीज रोवली गेली. आपल्या पार्टनर बरोबर आपलं बरं नाही असं म्हटलं की मैत्रीचे दरवाजे विजेच्या वेगाने उघडतात. बेस्ट फ्रेंड म्हणून तुला मित्रच का हवाय? मैत्रिणी का नाही येत तुला? ज्या बायकांना चांगले मित्र मिळत नाही त्या बायका मैत्रिणींवर समाधान मानून घेतात. दोघांच्या संमतीने घेतलं गेलेलं चुंबन असताना तेव्हा ओठांवर साधारणतः 20 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो. पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं. कोणाचं तरी बळजबरीने किस घ्यावा एवढं धाडस असलेला पुरुष तुमच्यात कोणीच नाही. भलत्या सलत्या गोष्टी आपल्या ग्रुपमध्ये चालू आहेत हे तुम्हाला मान्य आहे तर. बऱ्याच बायका केवळ नवऱ्यावर सूड उगवायचा म्हणून अफेअर करतात. ती बाई मी आहे असं वाटतंय का तुला? आपली बायको हातातून निसटून चालली की वाटणाऱ्या भूमीला किती दिवस प्रेमाचं नाव देणार आहेस? या एक्साइटमेंटच्या मागे धावता धावता ना नवरा बायकोच्या नात्यातलं ग्लॅमर कमी झालंय. 15-20 वर्षात आपण मरणार हे माहिती असून सुद्धा किती कॉम्प्लिकेट करून टाकतो ना सगळं आपण. अरे पण स्वतःच्या बायकोवर मनापासून प्रेम असणाऱ्या माणसाला दुसरी बाई आवडतच नाही असं कुठे असतं? हे ना नवीन आहे.